हॅलो, नमस्कार. मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण ब्रेडपासून बनणाऱ्या 3 झटपट आणि मस्त अशा रेसिपी बघणार आहोत, ज्या मुलांसाठी हेल्दी असतील आणि खूप कमी वेळात तयार होतील. तर त्यातली पहिली रेसिपीमध्ये आपण इथं एक वाटी बेसन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक कांदा चिरून बारीक घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच्यातल्या मी बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी त्या अर्धी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर लसूण किसून घातलेला आहे 1 चमचा, आणि 1 मिरची बारीक कट करून, हळद 1/2 चमचा, मीठ 1/2 चमचा हे घालून हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालू शकतं. तर हे आपल्याला पाणी थोडं घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाहीतर मग बेसनच्या गुठळ्या होतात. त्यामुळे थोडंसं पाणी घालत आपल्याला हे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं कन्सिस्टन्सी बघू शकता. फार पातळ किंवा फार घट्ट असं करायचं नाही आहे. त्यानंतर वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण इथे 1/2 चमचा सोडा घातलेला आहे आणि त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी 1 चमचाभर पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर एका तव्यावरती आपल्याला थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. बटरऐवजी तुम्ही फक्त तेल वापरलं तरी चालू शकतं. त्यानंतर 1 चमचाभर बॅटर आपण तव्यावर घालणार आहोत. त्याच्यावर आपल्याला 1 ब्रेड ठेवायचं आहे. लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर आपण 1 चमचा अजून बॅटर घालून घ्यायचा आहे. ब्रेड पूर्णपणे कवर होईल असा आपल्याला इथं बॅटर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित साईडने आपल्या ब्रेडसोबत फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ब्रेकफास्ट दिसायलाही सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने मी ब्रेडच्या आकाराने त्याला फोल्ड केले. त्यानंतर ह्याला 2 मिनटं आपण झाकून ठेवायचं. त्यानंतर आपण हे पलटवून घ्यायचं. तर काय होतं, 2 मिनटं आपण ह्याला झाकून वाफवलं की वरून जे आपलं बॅटर आहे ते छान असं शिजलं जातं. नाहीतर काय होतं की बॅटर आतून कच्चं राहतं. त्यामुळे आपण वरून झाकून 2 मिनटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडने आपण तेल घालून 1-3 मिनिट बारीक गॅसवर याला आपण भाजून घ्यायचं आहे. गॅस खूप मोठा करायचा नाहीतर मग आपला जो ब्रेड आहे तो आतून कच्चा राहिला जातो, ओलसर राहतो आणि ते टेस्टला चांगलं लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 2-3 मिनिट दुसऱ्या साईडनेही छान असं भाजून घ्यायचं आहे. तर हा नाश्ता आपल्या खरंच खूप टेस्टी लागतो आणि लहान मुलं हे आवडीनं खातात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्येही बनवून देऊ शकता किंवा त्यांना मधल्या भुकेला 4 वाजता वगैरे असं काहीतरी स्नॅक तुम्ही बनवून देऊ शकता. त्याच्यावर मी थोडंसं चीज आणि कोथिंबीर घालून त्याला छान असं गार्निश केलेलं आहे. तर इथं बघू शकता आपला मस्त असा ब्रेडचा पॉकेट तयार झालेला आहे. आपण दुसरा प्रकार बघतोय. त्याच्यामध्ये आपण जे बॅटर बेसनचं बनवलं होतं, एका ब्रेडचे 2 त्रिकोणी आकाराचे स्लाइस बनवायचे. त्यानंतर त्या बॅटरमध्ये डीप करून ठेवायचं. त्यानंतर ते आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून ते दोन्ही ब्रेड आपण झाकून 2 मिनटं वाफवून घ्यायचे. त्यानंतर ते आपण पलटवून घ्यायचे आणि परत आपण 2 मिनटं ह्याला शेकून घ्यायचं आहे. तर यामध्येही आपला ब्रेडचा नाश्ता छान असा तयार होतो आणि लहान मुलांना खायला इझी पडतं हे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ब्रेड पकोडा शॅलो फ्राय करून नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्यावर थोडंसं चीज आणि आपण कोथिंबीरनं गार्निश केलेलं आहे, यामुळे ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही चव लागतं. जर मुलांना चीज आवडत असेल जास्त तर तुम्ही चीज जास्त टाकूनही हे देऊ शकता. त्यामुळे काय होतं, मुलं हे आवडीने खातात. तर इथे बघा 2 मिनटं मी परत झाकून छान असं ह्याला भाजून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपण सगळे
आपले ब्रेड पकोडे तयार करून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत। तर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपण आता तिसरा प्रकार बघतो, त्याच्यामध्ये आपण इथं चार ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। तर इथं तुम्ही तुमच्याकडे कटर असेल तर कटर वापरू शकता किंवा अशा प्रकारचे कोणत्याही डब्याचे एखादे टोपणही वापरू शकता, त्यामुळे त्याच्याने आपण हे छान असं सर्कल आकारात कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे जे साईडचे उरलेलं पार्ट आहे तो टाकायचा नाही, तर तो थोडंसं तव्यावरती गरम करून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा, मग त्याचे ब्रेड क्रम्स तयार होतात, तर ते आपण खूप दिवस वापरू शकतो। तर अशा प्रकारे मी हे जे ब्रेडचे सर्कल बनवून घेत आहे आणि त्यानंतर जे साईडला ब्लॅक असा पार्ट राहतो तोही काढून घेतलेला आहे। आपण हे हॉटेलसारखी रेसिपी बनवतो आहे त्यामुळं ह्याला शेप वगैरे असं आपण छान असं देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्या ब्रेडला आपण थोडं थोडंसं पाणी लावून ह्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। तर ही इथे थोडं थोडंसं पाणी लावायचं, खूप जास्तही लावायचं नाही, याच्यामुळे ब्रेड छान असे सॉफ्ट होतात आणि आपल्याला ते पातळ असे लाटण्यासाठी मदत होते। तर अशा प्रकारे आपण चारही ब्रेड छान असं पातळ लाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथं तव्यामध्ये मी थोडंसं बटर टाकलं आणि 7-8 लसूण पाकळ्या छान असं किसून घेतल्या, त्यात खूप सारी कोथिंबीर आणि मिरेपूड 1/2 चमचा घातली आणि हे मिश्रण बनवून तयार करून घेतलं। हे मिश्रण आपण सर्व ब्रेडला एका साईडने आधी लावून घ्यायचं आहे, तर याच्यामुळे आपला गार्लिक ब्रेड तयार होणार आहे आणि हे खूप टेस्टी लागतं। तर आपण तयार करतो चीज गार्लिक ब्रेड, तर त्याच्यासाठी आपल्याला हे आधी गार्लिकचं मिश्रण करून आपल्या सर्व ब्रेडला लावून घ्यायचं, त्यानंतर आपण पॅनवर ते जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यावर चारही ब्रेड घालून आपल्याला छान असं ह्याला 2 मिनटं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता छान असं थोडं हलकं लालसर असं आपण ह्याला भाजून घेतले आहे, पण हे छान असं खरपूस झालेले आहेत। त्यानंतर आपण चीज गार्लिक ब्रेड बनवतो आहे त्यामुळे चीज तर घालायलाच हवं, तर इथं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कितीही आपण तुम्ही इथं चीज घालू शकता। तर याच्यावर चीज घालून घ्यायचं आहे आपल्याला, त्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे। तर जे आपल्याला विकत चीज गार्लिक ब्रेड पार्सल विकत भेटतं त्याप्रमाणे आपण ह्याला बनवायचं आहे। तर इथं हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे छान असं आणि त्यानंतर खालच्या साईडने छान असं आपल्याला एक भाजून घ्यायचं, छान पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। तर आपल्या इथं चीज गार्लिक ब्रेड पार्सल बनून तयार आहेत। तर हे खायला खूप टेस्टी लागतात, लहान मुलांना खूप आवडतात। तर तुम्ही ह्या सगळ्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कोणती रेसिपी तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।